रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या सराईट चोरट्यांचा अकोला लोहमार्ग पोलिसांनी मुसके आवडले आहेत. आरोपींकडून दोन गुन्हे उघडकीस आले आहे. विशेष बाब म्हणजे या टोळीत तीन विधी संघर्षग्रस्त मुलांचा देखील समावेश आहे. अकोला रेल्वे स्थानकातील फलाटावर प्रवासी म्हणून येऊन सकाळ संध्याकाळ गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे मोबाईल लांबविण्याचे प्रकार वाढले होते. मोबाईल चोरीचे गुन्हे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. यात आणखी एक भर पडत 24 एप्रिल रोजी परभणी येथील प्रवासी प्रवास करीत असताना दुपारी 4 वाजताच्या सुमारास ट्रेन अकोला रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर पोचली असता 5 ते 6 दरोडेखोर रेल्वेच्या डब्यात घुसत त्यांनी या प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याजवळील रक्कम व मोबाईल हिसकून या चोरट्यांनी पोबारा केल्याची तक्रार लोहमार्ग पोलीस स्टेशनला देण्यात आली. लोहमार्ग अकोला पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गाडवे यांनी या गंभीर गुन्ह्याची तात्काळ दखल घेऊन तपासचक्रे फिरवण्यास सुरुवात केली असता अकोट फाईलमध्ये काही युवक मोबाईल विक्री करत असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून लोहमार्ग पोलिसांनी शुभम विश्वनाथ रामटेके वय 22 वर्ष व नवनाथ एकनाथ आहेर वय 25 वर्ष दोघेही राहणार अकोट फाईल यांना अटक केली. अधिक विचारपूस केली असता यांच्यासोबत आणखी 3 विधी संघर्षग्रस्त मुलांचा समावेश असल्याने त्यांना देखील अटक केली असून या आरोपीकडून गुन्ह्यातील जबरी चोरी करून गेलेला माल हस्तगत केलेला असून त्याव्यतिरिक्त आणखी एक मोबाईल हस्तगत केलेला आहे. गुन्ह्यातील 2 अटक आरोपी यांना न्यायालयाने दिनांक 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केलेली असून विधी संघर्षग्रस्त बालकांना बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली शिंदे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गाडवे यांच्या नेतृत्वात सतीश चव्हाण, विलास पवार, अमर राठोड, अजिमुद्दीन खतीब, अन्सार खान, संजय वडगिरे, उल्हास जाधव, कपिल बाबई, इरफान पठाण तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे आरक्षक कुमार शर्मा यांनी केली. VKB न्यूजसाठी अकोल्यावरून वर्षा मोरे यांची रिपोर्ट. आज सकाळी पूर्ण ते अकोला अशी येणारी पॅसेंजर पूर्ण अकोला पॅसेंजर आहे. ती सकाळी 4:30 अकोला रेल्वे स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म नंबर 6 वर पोहोचली होती. त्यावेळेस फिर्यादी प्रवीण कांबळे त्यांचा मित्र आणि बाजूच्या कोचमध्ये असलेला आणखी एक इसम असे झोपलेले असताना अकोट फैल एरियामध्ये राहणारे 5 जण ट्रेनमध्ये घुसले. त्यांनी त्या 3 जणांना पायाने, लाथाने, हाताबुक्याने मारहाण करून त्यांच्याकडील 2 मोबाईल, 600 रुपये रोख रक्कम असा सर्व माल लुटून नेला होता आणि ते अकोट फैल एरियाकडे पळून गेलं होतं. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्याची दखल घेऊन तपास पथक तयार करून अकोट फैल एरियामध्ये रवाना केलं. फिर्यादींची तक्रार दाखल होण्यापूर्वीच आम्ही 5ही आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. 5 पैकी 2 आरोपी मोठे आरोपी आहेत आणि 3 लहान विधी संघर्षग्रस्त बालक आहेत. सर, त्या सगळ्यांकडून गुन्ह्यातील लुटून नेलेला 23,600 रुपयाचा माल प्लस त्या व्यतिरिक्त आणखी 1 मोबाईल रिकवर करण्यात आलेला आहे. आरोपींना 2 अटक आरोपी जे आहेत त्यांना माननीय न्यायालयात हजर केलं. माननीय न्यायालयाने त्यांची 28 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे आणि जुवेनाईल आरोपी जे आहेत त्यांना बाल न्यायालयात सादर करण्यात आलेलं आहे. गुन्ह्याचा तपास करत आहोत. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.